नारायण राणेंना अंगावर घेण्याची चूक शिवसेनेच्या नेतृत्वाने केली आहे का या प्रश्नाची चर्चा सुरू करण्यापूर्वी या संपूर्ण घटनाक्रमाचा इतिहास सुद्धा आपल्याला पटापट पाहावा लागेल। मुळात नारायण राणेंनी जे कथित वादग्रस्त वक्तव्य केलं ते कथित वादग्रस्त वक्तव्य करण्याच्या मागची घटना काय आहे हे सुद्धा पाहायला हवं। माझी प्रस्तावना आज थोडीशी लांबू शकते आहे ती त्याच कारणाने, कारण या वादाच्या मागच्या घटना काय आहेत हेही आपल्याला चर्चेत आणायचंय। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तिरंगा ध्वज हा स्वातंत्र्य दिनाला महाराष्ट्राचं प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयात फडकावला आणि त्यावेळेला भाषण केलं। त्या भाषणामध्ये आत्ताचा भारताचा स्वातंत्र्य दिन हा 60वा आहे की 75वा आहे हेच त्यांना स्पष्ट करता आलं नाही आणि तिथून वाद जन्माला आला। मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य 15 ऑगस्ट 2021 काय होतं ते ऐका। आज 74 वर्ष पूर्ण करून 75व्या वर्षात अमृत महोत्सवी हिरक महोत्सवी अमृत महोत्सव भयाव परिस्थिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाची होती। बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला म्हणा एखादा सेक्रेटरी ठेव आणि विचार बोल त्याशी नाही काय? किती वर्ष आली देशाला संतुलन महोत्सव काय हे असतो ते कानाखाली चढवले। एक आहे देशाचं तुम्हाला स्वातंत्र्य दिनाची माहिती नसावी म्हणजे एखाद्याने वासरू मारलं म्हणून आम्ही गाय मारू अशा प्रकारे जर सरकार वागत असेल तर एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी मी सांगतो, भारतीय जनता पक्ष राणे साहेबांच्या त्या वक्तव्याच्या पाठीशी नसेल पण भारतीय जनता पक्ष पूर्णपणे नारायणराव राणे यांच्या पाठीशी उभा राहील आणि राहतोय। या एकूणच वक्तव्यातून समोर आलं की वाद सुरू जिथून झाला तिथून तो पोहोचलाय भलत्याच वळणापर्यंत। आताच्या घडीला मुंबई उच्च न्यायालयानं नारायण राणेंना तत्काळ कुठलाही दिलासा द्यायला नकार दिल्यामुळे एक रात्र तरी त्यांची कोठडीत जाणार आहे असंच दिसतंय। आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा मी आता आपल्याला परिचय करून देतो आणि या चर्चेला पुढे नेतो। आपल्या सोबत शिवसेनेच्या कडून संजना घाडी आहेत, भारतीय जनता पार्टीच्या कडून निरंजन डावखरे आहेत, राजकीय विश्लेषक या नात्यानं रविकिरण देशमुख आहेत आणि कायदा या विषयावर बोलण्याच्यासाठी ॲडव्होकेट डॉक्टर चिन्मय भोसले आहेत। सगळ्यात नारायण राणेंच्या विरोधातली कारवाई ही व्यक्ती नारायण राणे म्हणून आहे असं आपण सांगता, आपल्याला निरंजन डावखरे यांना बोलतं करायचं आहे। निरंजन डावखरे, नारायण राणे हे व्यक्ती नारायण राणे म्हणून बोलत असल्यानं त्यांच्यावर कारवाई होत असेल, तर या संपूर्ण प्रकरणाच्या कडे राजकीय दृष्टीनं पाहायला हवं आणि मग स्वाभाविकरित्या त्या अनुषंगानं राणे विरुद्ध ठाकरे या जुन्या वादाची ही सुडबुद्धीनं कारवाई आहे असं म्हणायचं का? प्रसादजी, आपण अतिशय योग्य बोललात की खऱ्या अर्थाने ही जी कारवाई आहे ही जर आपण पूर्णपणे लक्षात घेतली तर सूडबुद्धीने आणि राजकीय वैमनस्य डोक्यात ठेवून ही कारवाई केलेली आहे। एक सरळ सरळ प्रश्न येतो की सर्जिल उस्मानी ज्यांनी एवढं प्रक्षोभक वक्तव्य केलं होतं त्याच्या संदर्भातली कारवाई राज्य शासन करत नाही। आपल्या राज्यामध्ये जे राज्यामध्ये मंत्री होते ते मंत्री ज्यांच्यावर बलात्काराचा, ज्यांच्यावर मर्डरचा, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे असे मंत्री मोकाट फिरत आहेत, त्यांच्यावर कायद्याची कारवाई होत नाही। आणि ज्यावेळेस यांच्यावर कारवाई होत नाही त्यावेळेस राणेसाहेबांवर कारवाई करण्याची एवढी घाई का, एवढी तत्परता का, असा एक प्रश्न उभा राहतो। आणि त्याच्यामुळे पण निरंजन डावखरे तुमच्या प्रश्नालाच धरून विचारायला हवं की नारायण राणेंवर इतक्या वेगानं कारवाई करण्याची खरी कारण काय असू शकतील, या माध्यमातून कोणाला काय संकेत द्यायचा आहे ठाकरेंना? प्रसादजी, याच्यामध्ये फार स्पष्ट आहे की ही जी कारवाई एवढ्या तत्परतेने किंवा एवढ्या फास्ट ट्रॅक वर केलेली आहे ही पूर्णपणे राजकीय वैमनस्य सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे। आणि त्याच्यामुळे जसं चिन्मयजी म्हटले की केंद्रीय मंत्री असल्या कारणाने काही प्रोटोकॉल्स असतात त्या दृष्टिकोनाने नजरेत ठेवून हे केलं पाहिजे होतं। त्यांना आपण मगाशी व्हिडिओ बघितलात की त्याच्या त्यांना जेवताना ताटावरनं उचलून त्याच्यावर कारवाई केलेली आहे, हे कितपत योग्य आहे?
शेवटी किती झालं तरी त्यांचं असलेलं ज्येष्ठत्व, त्यांचं वयोमान, त्यांचा अनुभव या गोष्टी कुठेतरी आपण कन्सिडर करणार आहोत की नाही? म्हणजे राजकारणामध्ये कुठल्या टोकापर्यंत आपण खाली उतरावं हेही कुठेतरी, राजकारण काय स्तराचं करायचं हा एक महत्वाचा प्रश्न निरंजन डावकरे यांनी व्यक्त उपस्थित केलेला आहे. संजय डावकरे उत्तर देतील. शिवसेना म्हणतीये की नारायण राणेंवर कारवाई होणं गरजेचं आहे. भारतीय जनता पार्टीचं उत्तर काय? वक्तव्याच्या बाबतीतली भूमिका देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली आहे. ज्या पद्धतीनं पोलिसी कारवाई होतीये त्याच्या पुढच्या टप्प्याबाबत भारतीय जनता पार्टी काय करणार आहे? नारायण राणेंच्या पाठीशी असणार म्हणजे नक्की काय करणार? प्रसादजी, मगाशी जसं रविजींनी सांगितलं की पहिले जे वक्तव्य असायचं ते खेळाडू वृत्तीने असायचं, आता आपण बघतोय की संकुचित वृत्तीने आता या सगळ्या कमेंट्स घेतल्या जात आहेत. आणि त्याच्यामुळे या पद्धतीचे जे पोलिसांवर दबाव टाकून, कारण खऱ्या अर्थाने हे सरकार तालिबानी पद्धतीत चाललंय का? कारण पोलिसांवर दबाव, आपण काही चॅनल्सवरती अधिकाऱ्यांच्या संदर्भातले जे वक्तव्य आहेत म्हणजे ते आपण ऐकले तर त्याच्यामध्ये स्पष्ट होईल किंवा त्या तिकडे राणे साहेबांकडे असलेले अधिकारी होते तेही सांगत होते की साहेब आमच्यावर दबाव आहे, आम्हाला सारखा फोन येतोय. आणि त्याच्यामुळे या पद्धतीचे कारवाई पोलिसांवर दबाव टाकून जर सरकार करत असेल तर निश्चितपणे ते योग्य नाही. पोलिसांवर दबाव टाकण्याचा मुद्दा भारतीय जनता पार्टीनं घेतला आहे. मला चिन्मय भोसले, खरे राजकीय दृष्ट्या पोलीस हे सरकार ऐकून कारवाई करतात हे वारंवार का अधोरेखित केलं जात आहे? प्रसादजी, आपण मगाशी जसं आपले कायदेतज्ञांनी सांगितलं, भोसले साहेबांनी सांगितलं की हे त्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरच्या विवेक बुद्धीवर असतं आणि तो जो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे तो कुठल्या पद्धतीमध्ये इन्फ्लुएन्स होतो किंवा सत्ताधारी पक्षाच्या याच्यामधनं, जे आता कालच आपण बघितलं की काही अधिकाऱ्यांचे ऑर्डर्स निघाले ट्रान्सफरच्या आणि त्याच्यामध्ये या इकडे प्रमोशनचे ऑर्डर असतील, ट्रान्सफरचे ऑर्डर असतील, हे सगळे सत्ताधाऱ्यांच्या हातात असतात आणि त्याच्यामुळे सरकार सांगेल त्या पद्धतीने कारवाई करायला लागते. माझा एकच सरळ प्रश्न आहे की वरुण सरदेसाई त्यांनी आजच्या आंदोलनामध्ये पोलिसांवर जे खालच्या शब्दावर त्यांनी शिविगाळ केली, बहिणीवरनं ज्या शिव्या दिल्या, त्याच्यावर काय कारवाई होणार आहे का? त्याच्यावर कारवाई नाही करत. त्याच्यानंतर जे बलात्कारी मंत्री आहेत ज्यांच्यावर मर्डरचे आरोप आहेत त्यांच्यावर कारवाई होत नाही. सर्जिल उस्मानी यांनी एवढं प्रक्षोभक भाषण करून गेल्यानंतरही त्याच्यावर काय कारवाई झाली? आणि त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. त्या सगळ्या कारवाया राहिल्या एका बाजूला, पण राणे साहेबांवर ताबडतोबीने कारवाई करायची, त्यांना जेवणाच्या ताटावरून उचलून त्यांच्यावर केसेस गुन्हे अरेस्ट वॉरंट नसताना त्यांना पोलीस स्टेशनला न्यायचं हे कितपत योग्य आहे? संजना गाडीकडे ती घेऊ. आणि आता रवी किरण देशमुख यांनी या चर्चेला एका महत्वाच्या वळणावर आणून ठेवलंय. राजकारणामध्ये नक्की प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्यासाठी काय काय प्रकारची आयुधं वापरायची हे नेहमीच ठरत असतं. आत्ताच्या घडीला अटक की सुटका अशा प्रकारच्या या विविध प्रकारच्या सारीपटावरच्या एकाला डाव प्रतिडावातून नव्या नव्या गोष्टी समोर येत आहेत. लक्षवेधीच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नारायण राणेंना अटक करून त्यांना अंगावर घेण्याची चूक मवियानं केली आहे का आणि त्यात सुद्धा खास करून शिवसेनेनं ती चूक केली आहे का, या अनुषंगानं लक्षवेधीच्या दुसऱ्या भागाची सुरुवात करत असताना आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा एक पटकन परिचय आपल्याला करून देतो. आपल्याकडे शिवसेनेच्या कडून संजना घाडी आहेत, भारतीय जनता पार्टीचं प्रतिनिधित्व निरंजन डावखरे करतायत, आपल्याकडे राष्ट्रवादी माफ करा ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक या नात्यानं रवी किरण देशमुख आहेत, कायदेतज्ञ या नात्यानं ऍडव्होकेट डॉक्टर चिन्मय भोसले आहेत. सर्व मान्यवरांचं चर्चेत स्वागत. दुसऱ्या भागाची सुरुवात करत असताना माझा पहिला प्रश्न हा निरंजन डावखरे यांना आहे. निरंजन डावखरे, जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून जनतेला आपली ओळख करून देणं आणि आपलं भविष्यातलं नियोजन सांगणं हे केंद्रीय मंत्र्यांकडून अपेक्षित असताना झालेल्या वक्तव्याच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेच्या प्रचाराची सुरुवात झाली का, तिथून प्रकरण चिघळायला लागलं का? प्रसादजी, खरं जर आपण बघितलं तर जन आशीर्वाद यात्रा याचं जर नाव आपण बघितलं तर नावच एकदम सुस्पष्ट आहे की हे जे मंत्री केलेले आहेत यांनी जनतेमध्ये जाऊन जनतेचा आशीर्वाद घेण्याच्या दृष्टिकोनाने ही यात्रा होती. याच्यामध्ये कुठेही निवडणूक हा या यात्रेचा अजेंडाच नव्हता. याच्यामध्ये जे मोदीजींनी केंद्रामध्ये ओबीसी मंत्री केलेत, महिला मंत्री केलेत, ही जी एक सर्वांकष सर्व घटकांना घेऊन जे कॅबिनेट तयार केलं त्या दृष्टिकोनाने ही यात्रा होती. आणि या यात्रेचा हा एकच संदेश होता की जनतेमध्ये जाऊन लोकाभिमुख काम करणारे मंत्री या दृष्टिकोनाने काम
या पुढच्या काळामध्ये होईल आणि या दृष्टिकोनाचा एक संदेश या यात्रेमध्ये देण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पार्टीकडून निश्चित आपण ज्या नरेंद्रजी आपली भूमिका पोहोचली याचं एक राजकीय विश्लेषण सुद्धा समजून घेऊयात. रविकिरण देशमुख आपल्या सोबत आहेत. रविकिरण देशमुख, महानगरपालिकेच्या दृष्टीनं आता फक्त 6 महिने उरलेत. जर समजा सगळं सुरळीत झालं, महानगरपालिकेच्या निवडणुका घेतल्या तर त्या 6 महिन्यांनी होऊ घातलेल्या आहेत. या आधीच्या महानगरपालिकेच्या निवडणुका जवळपास 1.5 वर्ष झालेल्या नाहीयेत. या सर्व घटनाक्रमाला पाहता दोन्ही राजकीय पक्षांना, जे महाराष्ट्रातले प्रमुख विरोधी पक्ष आहेत, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष, त्यांना आपापल्या कार्यकर्त्यांना एक कार्यक्रम द्यायचा होता का या निमित्तानं? हे असं अधोरेखित होत आहे का? प्रसादजी, निश्चितच आपण जर पूर्ण घटनाक्रम क्रमवारी बघितली तर आपल्याला याच्यामध्ये एकदम सुस्पष्टपणे दिसेल की ही ठरवून केलेली कारवाई आहे. जन आशीर्वाद यात्रेला लोकांचा भेटणारा प्रतिसाद या दृष्टिकोनाने ही कारवाई केली, मग ते कार्यकर्त्यांवर असो किंवा नेत्यांवर असो, या कारवाया ठरवून केलेल्या आहेत. आणि वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये टाकण्याचा उद्देशच तो होता की यांना कुठेतरी राजकीय दृष्टिकोनाने त्रास द्यावा, आणि या राजकीय हेतूनेच ही कारवाई केलेली आहे. आणि पोलिसांवर दबाव टाकून या संदर्भातली पूर्ण पोलिसी ऍक्शन ही फौजदारी गुन्हे दाखल करण्याची दृष्टिकोनाने. संजना गाडींना बोलण्याची संधी देऊयात. संजना गाडी या मुद्द्याचा प्रतिवाद करतील. संजनाजी, प्रतिवाद करत असताना याही मुद्द्याला आपल्याला उत्तरादाखल लक्षात घ्यायचं आहे. वरुण सरदेसाई मराठवाड्यामध्ये याच काळात आयोजन करतो, विविध प्रकारच्या मेळाव्यांच्या ठिकाणी हजर राहतो, गर्दी करतो, त्यांच्यावर काही कारवाई होत नाही. वरुण सरदेसाईवर कारवाई नाही आणि नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेवर विविध प्रकारचे गुन्हे, आणि आता तर नारायण राणेंच्यावर एकाच पण आपल्या रीतीनं या कारवाईच्या विरोधात कायदेशीर लढाई कितपत कुठपर्यंत लढणार आहात? मी भारतीय जनता पार्टीचे जे राज्याचे नेते आहेत माननीय फडणवीस साहेब, चंद्रकांत दादा, या दोघांनीही आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की पक्ष राणेसाहेबांच्या बरोबर आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं वक्तव्य जरी पक्षाच्या पूर्ण सिद्धांतांच्या विरोधात असतील किंवा त्याच्या संलग्न नसेल, त्यांच्या विधानांशी संमत नसलं तरी त्यांच्या बरोबर पूर्ण ताकदीने पक्ष आहे. आणि कायदेशीर लढायांमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून निश्चितपणे राणेसाहेबांच्या बरोबर या इकडे पूर्णत्वाला राहू, कारण ही मुळात गुन्हाच त्यांच्या. भारतीय जनता पार्टी ही नारायण राणेंच्या पाठीशी असेल. निरंजन डावखरे, एक या चर्चेमध्ये ताजा तपशील हाती येतोय. तो ताजा तपशील असा आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पदावर असताना आणि जबाबदारी सांभाळताना ज्या पद्धतीचं आंदोलन केलं गेलं महाराष्ट्रात, त्या आंदोलनाचं समर्थन केलं गेलेलं आहे. हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा समोर येतोय. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून युवा सैनिकांचं कौतुक झालंय. रविकिरण देशमुख, आपल्यासाठीचा प्रश्न पटकन, पुढे काय? येत्या 6 महिन्यात हा संघर्ष आणखी टिपेला गेलेला दिसणार आहे का? प्रसादजी, एक प्रश्न जे आपण बोलला की मुख्यमंत्र्यांनी युवासेनेच्या या आंदोलनाबद्दलच किंवा जे आता त्यांचं कृत्य आहे त्याचं समर्थन केलं, हे निश्चितपणे महाराष्ट्राच्या जी संस्कृती आहे त्याच्याशी संलग्न नाही. मुख्यमंत्र्यांनी अशा कारवायांना जर याची पाठराखण केली तर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये एक अराजकता माजेल आणि आपण कुठल्या दिशेने महाराष्ट्राला नेतोय हेही मुख्यमंत्र्यांनी बघितलं पाहिजे. ते पक्ष प्रमुख एका भूमिकेत जरी असले तरी ते आज मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी त्या भूमिकेमधनच हे लोकांशी संबोधित केलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे, आणि त्याच्यामुळे या कृत्याचं समर्थन करणं हे निश्चितपणे मुख्यमंत्र्यांना शोभनीय नाही. अगदी निरंजन डावखरे, आपण जो मुद्दा मांडलात त्याने शिवसेनेचा, संजनाजी वेळेची मर्यादा आहे म्हणून हस्तक्षेप करतो, शिवसेनेचा जन्म आक्रमकतेच्या तूनच झाला, पण नंतर ज्या वेळेला संवैधानिक घटनात्मक मोठ्या जबाबदाऱ्या आल्या त्यावेळेला घटना आणि राज्यघटनेच्या मध्ये आखून दिलेली कर्तव्य ही कुठल्याही पक्षीय जबाबदारीपेक्षा मोठी असतात हे आपल्याला विसरता कामा नये. दरम्यान आपण म्हणताय त्याप्रमाणे येत्या काळात सुद्धा अशाच प्रकारच्या भूमिका पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्र्यांकडून निभावल्या जातील. आमचं त्याकडे बारीक लक्ष असेल, कारण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहावी, महाराष्ट्र शांत राहावा आणि विकासाकडेच वाटचाल करावा अशी आमची प्रांजळ भूमिका आहे. तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. येत्या काळामध्ये महाराष्ट्रात जे जे काही निवडणुकीच्या निमित्तानं निवडणुकीच्या साठी कार्यकर्त्यांना चेतवण्यासाठी होईल त्यावरची ही चर्चा भविष्यात आपण करूच. तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.